चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान. विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा. या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत. ठिकाण: चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज, साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सतीश खेमनर. 9881 28 20 52. मुळा नदीच्या उगमस्थान भागामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळं आता मुळा नदीला पूर आलाय. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणच्या हत्तीच्या डोहावरून मुळा नदीचं पाणी वाहतंय. परंपरेनुसार वाजत गाजत नदीला ओटीभरण आणि गुळाची शेरणी अर्पण केली गेली. यावेळी उपसरपंच शब्बीर सय्यद, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंट, ज्येष्ठ नेते आप्पाजी पाटील खेमनर, देवराम धुळगंट, मेजर उत्तम बर्डे, बुडनभाई शेख, नूर मोहम्मद शेख, सोसायटीचे संचालक बापू धुळगंट, इंजिनियर प्रकाश धुळगंट, सलीम शेख, संतोष बिडकर, अजय बिडकर यांची उपस्थिती होती. दरवर्षी पाऊस जास्त झाला की हत्तीचा डोह पूर्णपणे बुडत असतो. मात्र गेली 4 वर्षांपासून पाऊस कमी पडल्यामुळं डोहावरून पाणीच गेलं नाही. तर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक आणि पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाला देखील गेली 4 वर्ष पाऊस कमी पडत असल्यामुळं या डोहावरून पाणीच गेलं नाही. मात्र यंदा अकोले तालुक्यात चांगला पाऊस झाला आणि मुळा नदीला पूर आलाय, तर हा डोह पाण्याखाली गेलाय. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक आणि पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाला पाणी लागलंय. तर तहसीलदारांच्या आदेशानुसार आसपासच्या गावांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. डोहावरून पाणी गेल्यामुळं मांडवे बुद्रुक ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण: हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.